जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून तेरा जून रोजी तालुका कृषी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सकाळी बारा ते रात्री दहा वाजेपर्यंत कार्यालयात खेराव आंदोलन केलं त्या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेची मोहीम अधिकारी पथक जाफराबाद येथे दाखल झालंय त्या अनुषंगाने त्यांनी बालाजी कृषी सेवा केंद्रावर धडक घालत तब्बल तीन तास कसून चौकशी केली असता अहवालात सात त्रुटी आढळून आल्या सदरील अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक जालना यांच्याकडे सादर केला असता त्यांनी सोळा जून रोजी बालाजी कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित केला परवाना क्रमांक एल ए एफ डी साठ वीस बारा दोन या खत विक्री केंद्राची तपासणी मोहीम हो अधिकारी आणि कृषी अधिकारी पंचायत समिती जाफराबाद यांनी तेरा जून दोन हजार बावीस रोजी केली असता खत नियंत्रण आदेश एकोणावीसशे पंच्याऐंशी मधील तरतुदीचा अटे आणि शर्तीचा भंग केल्याचं दिसून आलं सदर कृषी सेवा केंद्र दोषी आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोवडे यांच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळासह जिल्हा कृषी अधीक्षक यांची भेट घेऊन आदेश घेतला जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांना लुटणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर जबर कारवाया कराव्यात जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसेल असे अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे पक्षाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नद्वारे जिल्ह्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डोरकुले तालुका अध्यक्ष सुभाष पोपळे भोपळे उपाध्यक्ष गजानन भोपळे इत्यादींसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रावसाहेब ए एआय न्यूज जालना एन न्यूज शोध सत्याचा वेद बातमीचा